विरोधक कमी पडता आहेत का यापेक्षाही सरकारची नियत काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज ज्या प्रकारे हे महाविकास आघाडीचं सरकार ऐन खरीपाच्या वेळी पाडण्यात आलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरीप धोक्यात येईल, शेतकरी धोक्यात येईल आणि राज्याला कृषीमंत्री नाही, सहकार मंत्री नाही अशी परिस्थिती निर्माण होईल हे पाप देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे, बीजेपीने केलेलं आहे आणि त्याचे अत्यंत वाईट परिणाम आज शेतकऱ्यांवर झालेले दिसत आहेत. नुकसान भरपाईच्या बद्दल आणि NDIRF पंचनामे करण्याबद्दल पण ज्या प्रकारची दिरंगाई त्यांच्याकडून सुरू आहे, पालकमंत्री व्यवस्थितपणाने अनेक दिवस नेमण्यात आले नाहीत, कृषीमंत्री नेमण्यात आला नाही, सहकार मंत्री नेमण्यात आला नाही, त्यामुळे एक आंधळं दळतं आहे आणि कुत्रं पीठ खात आहे अशा प्रकारची व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यात आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा एक प्रकारे तळतळाट या सरकारला लागलेला आहे. विरोधक नक्कीच कमी पडतायत परंतु त्यापेक्षाही सरकारची नियत ही अधिक शेतकरी विरोधी आहे आणि त्यामुळे करावा तितका निषेध राज्य सरकारचा कमी आहे असं मला वाटतं. किसान सभेनं ही मागणी अत्यंत मनापासून लावून धरलेली आहे. ज्याप्रमाणे ऊसाला FRP संरक्षण मिळतं, रेव्हेन्यू शेअरिंगचं संरक्षण मिळतं आणि साखरेचं किमान विक्री दर निश्चित करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो, अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे. कोविडचं आंतरराष्ट्रीय बाजाराचं कारण देत 14-15 रुपयापर्यंत भाव पाडण्याचं पाप महाराष्ट्रातील खाजगी दूध उद्योग आणि सहकारी उद्योग करतो आहे. यातून संरक्षण मिळावं यासाठी शेतकरी आधारभावाची मागणी करतायत, FRP मागणी करतायत. राज्य सरकारने मागच्या वेळी या संदर्भात कमिटीही नेमली होती, नवीन सरकारने त्या कमिटीला मुदतवाढ द्यावी आणि अशा प्रकारचं संरक्षण शेतकऱ्यांना द्यावं ही आमची मागणी आहे. जो युक्तिवाद केला जातो आहे की साखर ही नाशवंत पदार्थ नाही म्हणून ऊसाला आपल्याला FRP देता येते, आमचं त्याच्यावर म्हणणं असं आहे की महाराष्ट्रातील एकूण 1,30,00,000 लिटर दुधापैकी 90,00,000 लिटर दुधाची पावडर बनते. जशी साखर नाशवंत नाही तशी पावडरसुद्धा काही लगेच नासत नाही, तिची जी सेल्फ लाईफ आहे ती 6 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत आहे आणि नवीन आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्यामध्ये अधिक भर पाडून ही दुधाची पावडर 3-3 वर्ष टिकवता येण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे ती काय आता नाशवंत राहिलेली नाही. त्यामुळे जशी साखरेला आणि ऊसाला रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करता आणि FRP धोरण ऊसाला लावता, तसंच आता दूध धंद्यामध्ये सुद्धा FRP धोरण आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण सरकारने लागू करावं अशा प्रकारची मागणी आम्ही सातत्यानं करत आलो. येत्या काळात त्यासाठी आग्रही अशा प्रकारचा लढा आम्ही उभारू.